ओबीसीचा नवा चेहरा बनलेले प्राध्यापक माझ्यासोबत आहेत. ओळख करून देण्याची आता महाराष्ट्राला गरज नाही. रात्रीचे 1 वाजले बीडमध्ये तुमचं जन्म स्वागत होत आहे. खरं तर महाराष्ट्रातल्या ओबीसींचा आवाज आहे, दबलेला पिसलेला शोषित आवाज आहे. बाबासाहेब दिलेल्या संविधानातले आमचे हक्क अधिकार कोणीतरी हिरावून घेत आम्हाला डावललं जात आहे. आमच्या लोकप्रतिनिधींना पराभूत करत आहे. आमचा आवाज इकडं गव्हर्नमेंट ऐकत नाही. ही भावना या महाराष्ट्रातल्या जातीची झालेली आणि यांची संख्या थोडी थोडकी नाही तर 50 ते 60% दरम्यान हा आमचा उद्देशी प्रवर्ग आहे. या प्रवर्गामध्ये आता तरुण जागा झाला. आजपर्यंत हा तरुण झेंडा कुठल्या तरी पक्षाचं काम करायचं, दुय्यम स्थानावर काम करायचं, ओबीसीचं एखादं पक्ष काम करायला लागलं की त्याला ओबीसी सेलचा प्रमुख केला जातो. ओबीसीतलं एखादं नेतृत्व पुढे यायला लागलं की त्याला कुठंतरी दुय्यम दर्जाचं पद दिलं जातं. ही जी भावना आहे याचा विश्वास आहे आमचा ओबीसीचा तरुण वर्ग करायला आणि ती ही भावना आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, राज्यानं त्याला पाहिलं, आता ओबीसीतून त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्याच धर्तीवर तुम्ही हे आंदोलन सुरू केलं होतं, आता ती कुठपर्यंत पोहोचलं? हे आंदोलन आमच्या हक्क आणि अधिकाराविषयीच आहे. ज्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलेले आहेत, ज्या हजारो वर्षाच्या स्टँडमध्ये आम्ही डावलले गेलेलो आहोत, पिछडले गेलेलो आहोत, या व्यवस्थेला सेवा देण्याचं काम 12 बलुतेदार 18 बलुतेदारांनी केलं. भटके विमुक्त जाती जमाती गावगाड्यापासून खूप दूर राहिल्या, डोंगराच्या कुशीला राहिल्या, काबार कष्ट करायचं काम केलं. या सगळ्या माणसांना निर्णय प्रक्रियेमध्ये येण्यासाठी, सिव्हिलायझेशन मध्ये येण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन दिलंय आणि हे रिझर्वेशन कुठेतरी आज धोक्यात आलंय. ही भावना, या वेदना आम्ही या ओबीसींच्या मांडत आहोत आणि ओबीसी बांधवांचा तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मनोज गरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच आरक्षण मागणी आपलं स्पष्टपणे बोललेलं आहात, ही लढाई कुठपर्यंत आली? त्यांची लढाई आम्हाला माहिती नाही. जर ओबीसी, जर मराठा समाजाचा बांधव बेरोजगारी असू शकते, गरीब तरुण असू शकतात, पण त्यांना हे कोणी सांगितलं की ओबीसीचं आरक्षण दिल्यानंतर त्यांची गरिबी हटणार आहे? या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये उन्नतीच्या योजना अनेक आहेत ना. गव्हर्नमेंट अनेक योजना राबवू शकतं. आज सारथी सारखी योजना आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळासारखी योजना आहे, कर्ज देण्यासारखी अनेक योजना आहेत. ओबीसींचं, मागासवर्गीयांचं आरक्षण जे पंचायत राजमध्ये आहे, जे शिक्षण नोकऱ्यांच्या एंट्री पॉइंटला आहे, त्यामध्ये मराठा समाज आल्यानं मराठा समाजाच्या घरावरती सोन्याची कौलं येणार आहेत असं जर कोणी सांगत असेल तर मराठा बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे, बाबांनो हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, डावलले गेलेल्या लोकांचं आरक्षण आहे. हे आरक्षण गेल्या हजारो वर्ष ज्या लोकांना दुय्यम वागणूक दिली त्या लोकांचं आरक्षण आहे. सुप्रीम कोर्ट तेच म्हणते, राज्य मागासवर्ग 4 ते 5 आयोग तेच म्हणतायत, नारायण राणे कमिटीचा अहवाल नाकारला गेलाय, गायकवाड कमिटीचा अहवाल नाकारला गेलाय, औरंगाबाद खंडपीठाचं बीएच मारलापल्ले यांचं तसंच म्हणणं आहे. मग एवढं कायदा सुव्यवस्था संविधान तुमचं मागासले पण नाकारत असताना तुम्हाला जी गोष्ट मिळणारच नाही त्या गोष्टीसाठी तुम्ही अट्टहास का करताय? आमच्या ओबीसीच्या, या मागासवर्गीयांचं आरक्षण त्यांच्या ताटात राहू द्या, ही आमची भूमिका आहे. खरं तर मंडल आयोग नेमण्यात आला आणि त्यानंतर अनेक जातींना जे आहे ते जे पिसलेल्या होत्या त्यांना आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आलं. मात्र या मंडल आयोगाबद्दल जनजागृती नाही, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, त्यांचा मानवतेचा विचार, स्वतंत्रतेचा विचार, प्रत्येक माणसाला या समाज व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकापर्यंत संविधान पोहोचलं पाहिजे, त्यांचे हक्काधिकार पोहोचले पाहिजेत, योजना पोहोचली पाहिजे, त्याही माणसांना असं वाटलं पाहिजे की आम्ही या भारताचे नागरिक आहोत, आम्हाला समान वागणूक मिळते, आम्हाला कुठं दुय्यम वागणूक मिळत नाही. ही भावनाच आजपर्यंत या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पोहोचली नाही, म्हणून हा जनसैलाब या महाराष्ट्रामधला उसळतोय. आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही सामान्य कुटुंबामधली पोरं आहोत, परंतु जनसामान्य आज आम्हाला जिथं जाईल तिथं आता अजून आम्हाला भगवानगडावर पोहोचायचं, तिथंपर्यंत पोहोचत असताना गावामधली लोक एकत्रित येत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे, तुम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, एका जातीचे मुख्यमंत्री नाही आहेत, या सगळ्या माणसांचा आवाज तुम्ही ऐका. मनोज गरांगे पाटील, थेट जे मंडल आयोग आहे त्याला चॅलेंज करण्याचं देखील त्यांनी शेवटच्या तुमच्या उपोषणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे त्याच्याकडे तुम्ही सरांगे साहेब, मंडल आयोग काही महाराष्ट्रासाठी नाही, मंडल आयोग देशासाठी, आणि देशातली जनता जर उसळला ना देशातला ओबीसी, तुम्ही कुठं उडून जाल वाऱ्यानं कळायचं सुद्धा नाही.
त्यामुळे मंडल चॅलेंज पर्यंत तुमच्या औकात नाही, कुवत नाही, तुमची लायकी पण नाही तेवढी की मंडल आयोग चॅलेंज करायची. अरे देश हा देश कुणाच्या मालकीचा आहे का? हा महाराष्ट्र कुणाच्या मालकीचा आहे का? हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या रयतेचा आहे. हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये या 18 पगड जाती एकत्रित येतील, हिंद दलित एकत्रित येतील आणि सगळी माणसं एकत्रित येऊन छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र उभा करतील. ओबीसीचा नवा एक चेहरा महाराष्ट्रानं पाहिलाय आता आणि हाके सरांच्या रूपात पुढे आलाय. हाके सरांची पुढची ओबीसीला एकत्र ठेवण्याची आणण्याची दिशा काय असणार आहे? आमचे हक्क आणि अधिकार वाचवणं ही आमची प्रायोरिटी. भविष्य काय ठरवेल की महाराष्ट्र कसा असेल, फुले शाहू आंबेडकरांचा विचार कसा असेल, छत्रपती शिवरायांच्या नैतेचा महाराष्ट्र कसा असेल. अगदी शेवटचा प्रश्न, खरं तर या सगळ्यामध्ये मराठा आंदोलनानंतर त्यांना राजकीय किनार सुद्धा पाहायला मिळाले. त्या राजकीय किनारीपासून प्राध्यापक हाके सर ते दूर कसे राहतील आणि प्रवाहामध्ये राजकीय जी अस्थिरता झाली किंवा राजकीय आरक्षणापासून ओबीसींना वंचित राहावं लागलं त्यासाठी पुढची लढाई कशी असेल? हे बघा, इथलं लोकनियुक्त आमदार खासदार कायद्याची सभागृह जर आमच्या हक्काने अधिकार वाचवण्यात अपयशी ठरत असतील, आमच्या आंदोलनांकडे दुर्लक्ष करत असतील, आमची बाजू मांडण्यात अपयशी ठरत असतील, तर या माणसांना आम्ही कशासाठी निवडून द्यायचं? आम्ही आमची माणसं निवडू? जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. आमचे ओबीसीची माणसं निवडून जातील, पक्ष वगैरे येऊ शकतो. लोक नेते पंकज काय तू मागे पडो बोले आमच्या हिताचे निर्णय कोण घेतय, आमचा शत्रू कोण आहे, आमचा मित्र कोण आहे, या तरुण पोरांना सांगायची गरज नाही. आम्ही सुद्धा एक हो, आम्ही सुद्धा रयतेचं राज्य निर्माण करू. निवडणुकाला समोर जाऊ शकता? राज्यसत्ता अंतिम आहे, निवडणुका अंतिम आहेत. जर शासन आमचं ऐकणार नसेल, न्याय व्यवस्था आमचं ऐकणार नसेल, तरी आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ. आणि आता आम्ही जनतेच्या दरबारातच जातोय ना, जनतेसमोरच प्रश्न मांडतोय आणि जनतेचा ज्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय त्याच वेळी इथं दखल घेतली जाते. हे हाके पाटील आहेत, हाके फक्त हाके पाटील न पाटील हाके आहेत आणि ते प्राध्यापक आहेत आणि महाराष्ट्रात मराठा आंदोलन पेटलं आणि त्यानंतर ओबीसीचा देखील एक चेहरा समोर आलेला आहे. आता मंडल आयोग याला चॅलेंज करायची एकीकडे भाषा केली जाते, तर मंडल आयोग ही कुणीही त्याला थांबू शकत नाही. प्राध्यापक हाके यांची रणनीती काय असणार आहे, राजकारणाविषयी येणारे त्यांचं नियोजन काय असणार आहे, किंवा सगळ्या 18 पगड जातींना एकत्र घेऊन राजकारण कसं होईल महाराष्ट्राचं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विष्णुबुर्गीजी 24 तास.